आपण जीजूंबद्दल करून घेतलेला समज चुकीचा आहे असंच वाटायला लागले का? असं काय म्हणाला तो? म्हणून मला असं वाटतंय की आपण समजतोय तसं नसेल कदाचित. असं का असतेस? काय झालं? सत्यजित मुधोळकर किती चांगला बिझनेसमन आहे ह्याची पुन्हा एकदा खात्री पटली. म्हणजे? म्हणजे सत्यजित जसा तुला वाटतोय अगदी साधा सरळ तसा तो नाहीये मधुरा. तो अतिशय क्रूर आणि पाताळयंत्री माणूस आहे. आणि मलाही आधी असंच अगदी तुझ्यासारखं वाटलं होतं. सत्यजित मुधोळकरनी पुन्हा एकदा बाजी मारली तर. पण प्रिया म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला? मधुरा सत्यजितना एक खूप यशस्वी बिझनेसमन ते काही उगाच नाही. आपल्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज ताळसूतपणे कसा दडपवून टाकायचा हे कोणी त्याच्याकडनं शिकाव. तू सुद्धा त्याचं गोड बोलण्याला भुललीस ना? हे काही नवल नाहीये. मधुरा एक साधा विचार कर. इतका भडक डोक्याचा माणूस इतका चांगला बिझनेसमन कसा होऊ शकतो? कारण आहे मॅन्युप्युलेशन. त्याच्या धंद्यात वागण्यात नात्यांमध्ये सगळीकडे फक्त मॅन्युप्युलेशन. हेच कारण आहे. मधुरा आता विषय निघालाय म्हणून सांगते. मावशीनी माझं लग्न करायचं ठरवलंय. तिचंही बरोबरच आहे म्हणा. ती किती दिवस माझं ओझं वाहत राहणार? शेवटी काही झालं तरी मी आश्रित. तिच्याच ओळखीने मध्यंतरी शेखराज नावाचा एक मुलगा आला होता मला बघायला. मी त्याला माझ्या आणि सत्यजित बद्दल सगळं खरं खरं सांगितलं. त्यांनी लग्नाला नकार दिला. बरोबरच आहे. म्हणजे कुठलाही मुलगा हे सगळं ऐकल्यावर नकारच दे. पण मी हे सगळं त्याला का सांगितलं माहितीये? कारण सत्यजितनी मला फोर्स केला. माझं आणि त्याच्या रिलेशनशिप बद्दल सगळं खरं खरं सांगायला. तुला खोटं वाटतंय ना? मी एक काम करते. मी त्या मुलाचा नंबर तुला देते. तू स्वतः त्याच्याशी बोलून खात्री करून घे ना. मधुरा सत्यजितनी मला एक अट घातली. जर मला लग्न करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक मुलाला आमच्या रिलेशनशिप बद्दल सगळं खरं खरं सांगायचं. आणि मी जर तसं केलं नाही तर ते सत्य तो सांगेल. खरं तर हे आहे की त्याला माझं सुखच बघवत नाही. मधुरा मी जरी जगाला ओरडून हे सांगण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. सगळेजण कर्तबगार सत्यजित मुधोळकरवरच विश्वास ठेवतील. या दीड दमडीच्या प्रियावर नाही. सत्यजित अख्ख्या जगाला असं दाखवणार की त्याला माझं लग्न लावून द्यायचंय. आणि माझ्या कमनशिबीपणामुळे माझं लग्न होत नाही म्हणजे झालं ना. आयुष्यभर मला त्रास द्यायला तो मोकळा. किती विक्षिप्त आणि क्रूर आहे ना हे मी तुला सांगूच शकत नाही. आता यापुढे मी तुला आणखीन काय सांगू? तुझ्या समोर सगळं तूच समजून घे आता काय ते. आत्या मला सांग आपल्या इथे होलसेल मध्ये भाजी कुठे मिळते? कर अगं ते कुठे गे? काय गे? काय सांगत होत्यास? अगं ते होलसेल मध्ये भाजी. अरे बापर, म्हणजे आपलं सिक्रेट सांगितलंस का काय? नाही नाही नाही. मग ठीक आहे. अगं म्हणजे हे काय तू खायला काहीच घेतलं नाही का ग? नाही भूक नाहीये मला. आत्या कळते मला म्हणजे नवऱ्या बिगर तुला खान जाईना वाटत. नाही तसं काही नाही. तू मला सांगतीस वय काय झालेलं नाही म्हणून.
मला समजत हवा आहे. सकाळ धरन फोन आलेला नाही बैनवा. तुमचं बाई काही येगळच आहे बघा. म्हणजे आम्ही काय संसार केले नाहीत का? अहो आजी तुम्ही पण ना. आता मी खोट बोलते होय ग. मला समजत हवा आहे. म्हणजे रातच्याला फोन, पहाटेला फोन, दुपारच्याला फोन, सांच्याला भी फोन. का ग अरे काय झालं? मला कसं पाहिजे विचारतेस? माझी नका काळजी करू. ज्यांची करायची त्यांची कर. करपलं ग बाई करपलं. आय अगं मी चहा ठेवलाय गॅसवर. यो करपला म्हणते मी. घे हस. मीच खाते नाही तर हसताना ठसका लागत. हॅलो. हॅलो मिसेस मुधोळकर. हा मी निशा बोलते. बरं सॉरी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉल करते पण माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. हा बोला ना. तुम्ही मला भेटू शकता का? मी कळवते नंतर. ऐका ना प्लीज नंतर नको. आपण आजच भेटू ना. मी तुमच्या घरी येऊ का? अहो घरी म्हणजे मी आज दुपारी तुमच्या घरी आलं तर चालेल का? ठीक आहे ठीक आहे. या मी घरीच आहे. थँक्यू. नाही नाही ही मधुरा अशी हातातून सुटता कामा नये. हे मधुरासारखं शस्त्र मला गमावणं खूप महागात पडेल. कसंही करून तिला या गैरसमजाच्या भूलभुलैयात अडकवून ठेवलं पाहिजे. कारण तिचा गैरसमज माझ्या फायद्याचा आहे. हेच माझ्या फायद्याचं आहे. फायदा? कसला फायदा? म्हणजे रे अगं नाही ते मी सध्या जॉब शोधते ना त्याबद्दल विचार करत होते. तू कशी काय इकडे काही काम होतं का? प्रिया मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. आशिषला सध्या जी मुलगी सांभाळते ना ती आज आपल्या घरी येणार आहे. काय ती इथे येणार आहे? अगं तू बोलवलंस का तिला? मी अगं मी का बोलवेन तिला प्रिया. तिचा फोन आला होता मला. मला म्हणाली की माझं काहीतरी महत्वाचं काम आहे मी प्लीज तुमच्या घरी येऊ का. मी शेवटी काय बोलणार? मी हो म्हणाले तिला. मग आता येणारच आहे तर भेटून घे त्या मुलीला. नाही ग मला मला खरंच खूप टेन्शन आलंय प्रिया. एकतर हे सुद्धा घरात नाहीये. मी यांना काही सुद्धा सांगितलेलं नाहीये. आता यात घाबरण्यासारखं काय आहे? म्हणजे एका अर्थी सत्यजीत इथे नाहीये ना ते बरंच आहे. म्हणजे ती कोण मुलगी, कशाला इथे आले, कुठून आले, का आले हे सगळे प्रश्न तरी नाही उरणार. नाही पण हे टेन्शन मला आता खरंच स्वस्थ नाही बसू देते. हे आले ना की मी सगळं सांगून टाकणार आहे यांना खरं खरं. म्हणजे माझ्या मनाला तरी स्वस्थता मिळेल. म्हणजे पुन्हा तू तीच चूक करणार. म्हणजे तू स्वतःच्या मनाचा विचार करतेस. अगं पण सत्यजीतचं काय? तुला काय वाटतं हे सगळं सांगितल्यावर तो तिथे शांतपणे बसू शकणार आहे? म्हणजे आत्ता कुठे नव्याने बिझनेस एक्सपांड करायला सुरुवात केली त्यांनी आणि हे सगळं ऐकल्यानंतर सगळं काम अर्धवट सोडून तो इथे निघून येईल. तुला चालेल ते? मी काय म्हणते हे बघ. तू माझा आहे. त्या मुलीला इथे येऊ दे. तिचं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून तर घे. मग तुझं तू ठरव. मंजिरी असे निर्णय तडकाफडकी घ्यायचे नसतात. शांतपणे नीट विचार करून घेतात. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? बाय बाय.
धनी, माय बाप धनी, माय बाप धनी, जय तांबडे बाबा, तांबडे बाबांची मिरची पोपटाचा प्रसाद दादा द्या। ऑफिसच्या कॅन्टीन मधून घ्या जाताना। दादा किती किती कुठं कुठं शोधायचं तुम्हाला, आधी घरी गेलो तिथे तुम्ही नव्हतात, नंतर ऑफिस मध्ये आलो इथं तुम्ही भेटलात। माय बाप धनी एक आनंदाची बातमी आहे। मुद्द्याचं बोला। माय बाप धनी सत्यजित मुधोळकर आहे ना 10-12 दिवसासाठी हैदराबादला गेलाय, आता काय आपल्याला मोकळं रान, सांगा मायबाप धनी कुणाचा घ्यायचा प्राण? काय झालं दादा? तुम्ही शिळी मिरची खाल्ली का? नाही। माझ्या शिळ्या बातम्या कशाला देता? पण झालं का? ही 1653 मधली बातमी। तेव्हा माझा जन्म नव्हता झाला। माझाही नव्हता झाला, पण तांबडे बाबांनी सोय केली माझ्यासाठी बातमी देण्याची। तेव्हा त्या शिळ्या बातम्या आणू नका, नाही तर तुम्हाला एका दिवशी मी ठेचा खायला घालेन। कळलं? मायबाप धनी पण ही बातमी तुम्हाला कळली कशी? तांबडे बाबा प्रत्येक समस्येचं निराकरण तांबडे बाबा त्यांनी मला सांगितलं। मग घुसायचं का घरात? नाही, आता छोट्या मोठ्या घुसाघुशी करायच्या नाही। मग आता असं करायचं की शत्रूनं स्वतःच्या हातानं स्वतःच्या बंदुकीनं स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची। मी नाही समजली। चिंतनाची ती पुढची स्टेप आहे, सगळं त्या सगळं तुम्हाला आताच कळणार नाही। समग्र साहित्य तांबडे बाबा अध्याय 42 मध्ये सविस्तर दिले बाबाने अशी परिस्थिती कशी निर्माण करायची। बघायचं प्रत्यक्ष हो। रिव्हॉल्वर आहे? आहे। काढा। काढली। लोड करा। आहे। अनलॉक केली। कानपट्टीवर लावा। काढली। जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा असं म्हणत संतपणे खटकावड। ठीक आहे। जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा। असं कस? असं नाही, कळलं ना? हो। अशी परिस्थिती कशी निर्माण करायची ते आणि मृत्यू आपल्या किती जवळ आहे ते, तेव्हा या जाताना मिरची घेऊन जा, थोडी साखर घेऊन जा जाताना, यावेळेसची मिरची जरा तिखट आहे। जय तांबडे बाबा। आणि त्या कोंबड्याची काळजी घ्या, तुमच्या निष्काळजीपणाचा फटका त्या कोंबड्याला नाहक नको। दादा ओके दादा येतो। अरे अच्छा रे नायाळणी वैणी। म्हणजे रे सत्यजीचा काही फोन आला होता का ग? हो फोन आला होता ना, आज दुपारी त्यांची मीटिंग आहे म्हणत होते। काय झालं, तुम्हाला बोलायचं होतं का त्यांच्याशी? नाही नाही, सहजच का? अच्छा, रोज एकदा तरी। मिसेस मुधोळकर, अरे या ना, या आई, या नयना। नमस्कार, मी नयना जाधव, मी सेवाभावी संस्थेसाठी काम करते। आमच्या संस्थेमध्ये अंध मुलांच्या विकासासाठी कार्य केलं जात। मध्ये माझी आणि मिसेस मुधोळकरांची भेट झाली, तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की त्यांचे मिस्टर मोठे उद्योगपती आहेत, म्हणून मी आमच्या संस्थेला काही मदत मिळते का म्हणून आले होते इकडे। आमची काहीच हरकत नाही, आम्हालाही आनंदच आहे त्यात। बरं तुम्ही बोलत बसा, मी चहा नाश्त्याचं बघते। नाही त्याची काही गरज नाहीये। असं कसं, तुम्ही पहिल्यांदाच आलात आमच्या घरी, मी आशेने जाऊ द्यायची तुम्हाला। तुम्ही बसा, मी आले। बसा ना। नाही राहू द्या, सॉरी मिसेस मुधोळकर, मी तुमच्या सासूबाईंसमोर खोटं बोलले। खर तर काल तुम्ही मला जे काही आशिष बद्दल सांगितलं ना, ते तुमच्या सासरच्या माणसांसमोर सांगणं योग्य नाही वाटत ना? नाही ठीक आहे, मी समजू शकते, पण तुमचं काहीतरी महत्वाचं काम आहे असं तुम्ही म्हणत होता। हो, माझं तुमच्याकडे आशिष बद्दल एक महत्वाचं काम आहे आणि तुम्हीच ते करू शकता।
मिसेस मुधोळकर मला तुमची मदत हवी आहे. मीरा तुझी भाजी निवडून झाली की मंजिरीच्या रूम मध्ये चहा आणि नाश्ता घेऊन आई साहेब शाले काय ग मंजिरीच्या मायरनं कुणी आलंय का? नाही नाही मैत्रीण आहे तिची नैना नावे. म्हणजे मंजिरीची आणि तिची अलीकडेच काही दिवसात ओळख झाली. बर बर शाले का कोण जाणे सकाळधन माझा उजवा डोळा लई फडफडतोय बघ. हो का आपण शकूनच म्हणायचा आता काय होणार कोणाच. अगं कसला अपशकून आणि कसले काय असं काय अपशकून होत नाही बघ डोळा फडफडण्यानं. जे काय होतंय ना वर ते समद माणसाच्या कर्मानं होतंय बघ. हो म्हणजे तुम्ही म्हणा तस मी आपलं देवापुढे दिवा लावून येते बाई माझं समाधान. बाईतरी मला मला जरा सगळं स्पष्ट करून सांगाल का नक्की काय झालंय. आम्ही सध्या तरी आपल्याच कोल्हापूर मधले ते डॉक्टर पाठत नाहीत का त्यांच्याकडे आम्ही आशिषची ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि त्यांनी त्याच्या पहिल्या सेशनलाही सुरुवात केली आहे. पण काय हे बघा तुम्हाला जर पैशांचा प्रश्न असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आशिषच्या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च मी करायला तयार आहे. नाही तसं नाही मिसेस मुधोळकर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे पैशांसाठी नाही आले आणि हा प्रश्न पैशांचा नाहीये. मग डॉक्टरांनी आशिषच्या पहिल्या सेशनच्या वेळेस सांगितलं होतं की आशिष आज जगतो हीच खूप मोठी गोष्ट आहे कारण अशा प्रकारचे पेशंट मानसिक आघातानंतर डिप्रेशनच्या शेवटच्या स्टेजला जातात आणि जिथे ते स्वतःच्या जीवाचंही बरं वाईट करून घ्यायला मागे पुढे नाही बघत. काय होय मिसेस मुधोळकर आणि डॉक्टरांनी असंही सांगितलं होतं की ज्या मंजिरी नावाभोवती त्याचं भाव विश्व गुरफटलंय जिच्यामुळे त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालंय ती मुलगी जर त्याच्या समोर आली तर कदाचित ट्रीटमेंट सोपी होईल. मी काय बोलते ते कळतंय ना तुम्हाला. कदाचित तुमचं त्याच्या समोर असणंच त्याला या अवस्थेतून बाहेर काढू शकतं. डॉक्टरांनी आशिषच्या पहिल्या सेशनच्या वेळेस सांगितलं होतं जिच्यामुळे त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालंय ती मुलगी जर त्याच्या समोर आली तर कदाचित ट्रीटमेंट सोपी होईल. मला माहिती आहे मी तुम्हाला हे सगळं सांगणं खूप धाडसाचं आहे पण माणुसकी म्हणून तरी तुम्ही हे सगळं करू शकता ना. हे बघा मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा प्लीज. मिसेस मुधोळकर तुम्हीच मला सांगितलं होतं ना की आशिषच्या या अवस्थेला कुठे ना कुठे तुम्ही सुद्धा जबाबदार आहात म्हणून.